नगर तालुक्यातील नारायण डोह इथल्या शिंदे परिवाराच्या शनिराज मंगलकार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या मातोश्री श्रीमती सुभद्राबाई पच्चिंद्र शिंदे यांच्या शुभ हस्ते शनिवारी थाटामाटात संपन्न झालं. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार शिवाजी कर्डिले, महापौर सुरेखा कदम, संदेश कारले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. नगर सोलापूर रस्त्याचं रंगरूप पालटतंय. याचं कारण आहे या रस्त्यावर उभी राहणारी हॉटेल्स, रिसॉर्ट आणि मंगलकार्य तसंच लॉन्स. या रस्त्याच्या वैभवात भर घालणारा शिंदे परिवाराचा शनिराज लॉन्स हा प्रकल्प खरोखरच परिसरातील ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनलाय. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एका दिमागदार उद्घाटन सोहळ्यात शनिराज लॉन्सचे वैभव सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडणार ठरलंय. गेल्या वर्षभरापासून या प्रकल्पाच्या निर्माणाचं कार्य सुरू होतं. नगर सोलापूर रस्त्यावरील दरेवाडी फाटा इथं नारायणडोह गावात हा प्रकल्प साकारण्यात आलाय. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री आमदार शिवाजी कर्डिले, नगरसेवक सुवेंद्र गांधी तसंच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा विशेष रंगला. शिंदे परिवाराच्या कुटुंबप्रमुख श्रीमती सुभद्राबाई शिंदे यांच्या हस्ते या लॉनचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंचक्रोशीतले हजारो लोक, शिंदे परिवाराचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तब्बल 4 एकराच्या प्रशस्त परिसरात हा प्रकल्प साकारण्यात आलाय. तब्बल 15,000 स्क्वेअर फुटाचा आकर्षक शामियाना असलेला हॉल सर्वांचं लक्ष वेधणारा ठरतोय. या लॉनमध्ये तब्बल 12,000 स्क्वेअर फुटाचा भव्य असा डायनिंग हॉल असून एकाच वेळी 2,000 लोक टेबल खुर्चीवर बसून जेवण करू शकतात. त्याला जोडून 4,000 स्क्वेअर फुटाचा भव्य असं किचन आहे. वर आणि वधू पक्षाच्या निवासासाठी आकर्षक 13 डिलक्स रूम असून निसर्गाच्या सानिध्यात सर्व सुविधांनी युक्त असं हे दिमागदार मंगल कार्यालय सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आपला कौटुंबिक सोहळा कितीही मोठा असला तरी नगर सोलापूर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी 1.5 एकरामध्ये पार्किंगसाठी जागा सोडण्यात आली. उपस्थित सर्वच मान्यवरांनी शनिराज लॉन्सची तोंड भरून स्तुती केली. साधू संत पण कसा विचार करतात की इथे काहीच नसताना मंदिर कसं होईल, पण बघता बघता त्या रेणुका मातेच्या कृपेने आज ते रेणुका मातेचं मंदिर शोधावं लागतं. म्हणजे इतकी पॉप्युलेशन त्या ठिकाणी, ती पॉप्युलेशन त्या ठिकाणी झाली. मी तेच मी शिंदे परिवारानं विचारलं बंधूंना, म्हटलं हे कसं काय चॉईस केलं तुम्ही, इथे 4 एकरमध्ये हे सगळं केलं. आणि आता आजकाल सिस्टीमही झाली ग्रामीण भागातले, पण अनेक जण त्या ठिकाणी लॉनमध्ये लग्न करायला लागले. एका दिवसात सगळं पूर्ण होतं. त्या लोकांना ग्राम गावात घेऊन जाणे म्हणजे त्या गावातली मग काही अडचण वगैरे म्हणजे असं काही तरी, पण इथे मात्र संपूर्ण या ठिकाणी त्यांनी चांगली व्यवस्था केली. AC रूम ठेवलेले आहे, बाकीच्या इतर रूम ठेवलेले आहे, आणि हा चांगला परिसर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी केला. आणि खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन करेल. आणि मग त्यांना विचारलं इतक्या नाम कसं होतं, त्यामध्ये सर इथून 10 गावं अटॅच आहे. 10 गावाचे लोक त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि म्हणजे रस्त्याचं काय, तुम्ही रस्त्यासुद्धा 3.5 कोटीचा रस्ता सभापती साहेबांनी मंजूर केलेला आहे, आणि त्या मंजुरीमुळे त्या ठिकाणी इथे चांगला होईल. एक आपला मराठी माणूस त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात स्वतःचा उद्योग सुरू करतो. शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमी आम्हाला म्हणायचे, अरे काय नोकरी क्रिएट करता, मराठी माणसांनी त्या ठिकाणी उद्योग केले पाहिजे, व्यवसाय केले पाहिजे. त्यामधला हा एक भाग यांचा आहे. मंगल कार्यालय त्याच्यामध्ये बीजेपी उभा करण्याचं काम केले असे आपले शिंदेजी त्यांच्या फेल करण्याचे सर्व त्यांचे महत्व तापिष्ट गरजेला अभिनंदन. खरं वास्तविक पाहता जावायला मी हा उद्घाटन त्यांनी मोठ्याने जावला आठवले आलो. जेवढ्याला मला असं वाटलं की नंतर मी नारायण ढलकरदार भागामध्ये आलो तर पुन्हा मुंबई, औरंगाबाद, नाशिक सारख्या शहरात काय मंगल कार्यकर्त्या उद्घाटनाला आलो. याचं सर्वास्तविक आता मला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फरक समजला नाही. एवढं मोठ्या ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेतला, तिने एवढं भव्यदिव्य त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मंगल कार्यालय उभा करून नगर शहर असा, नगर तालुका असा, नगर जिल्हा असा, इथल्या सगळ्याच मंडळीला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची उत्तम सोय उपलब्ध करून देण्याचं काम केलं. नारायण धो या छोट्याशा गावामध्ये शिवाजी शिंदे व संतोष शिंदे यांनी अत्यंत सुंदर लॉन तयार केला आहे व आपल्या गावकऱ्यांसाठी हे लॉन तयार करून त्यांनी लग्नासाठी व अत्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिलं. त्यामुळे आता इथल्या गावकऱ्यांना नगर शहरामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. याच ठिकाणी त्यांनी नारायण धो या गावाची शोभा वाढवण्यासाठी अत्यंत सुंदर लॉन तयार केला आहे. त्याबद्दल मी संतोषजी शिंदे आणि शिवाजी शिंदे यांना अभिनंदन करते. शिंदे परिवाराच्या वतीनं त्र्यंबक शिंदे, शिवाजी शिंदे, संतोष शिंदे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं. सायंकाळी 6 वाजता सुरू झालेला हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. हे लॉन मी केलेलं आहे, मला हे लॉन मी तिकडे केलं असतं तर याच्यापेक्षा जास्त मला पैसे मिळाले असते, परंतु मी तसं न करता मी हे लॉन इथं केलेलं असं आहे. जर कारण फक्त इथले सर्व जे खेळातील लोक असतील
त्यांना एक चांगल्या प्रकारचं लग्न करता येते याच्या हिशोबाने मी हे लॉन केलेलं आहे. हे लॉनचे जे पार्किंग आहे हे 1.5 एकरमध्ये करून ठेवण्यात आलेले आहे. 1.5 एकर आहे तर हे लॉन 2 एकरमध्ये बनवण्यात आलेलं आहे. या लॉनचं जे हे आहे हॉल आहे लग्नाचा तो 15,000 स्क्वेअर फीटचा आहे. प्रतिनिधी शशिकांत लाटे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, नारायण डोह, अहमदनगर.